गुड इवनिंग मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता चाचणी हा विषय अभ्यासणार आहोत. त्यामध्ये आज आपण पहिला घटक बघणार आहोत, समसंबंध. हा जो समसंबंध घटक आहे हा अतिशय सोपा घटक आहे. त्यामध्ये आपण आपल्या अवतीभोवती असणाऱ्या सर्व गोष्टींचा, ज्या निसर्ग निर्मित आहेत, मानवनिर्मित आहेत, या सर्व गोष्टींच्या सारख्या गुणधर्मांचा विचार करणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला समसंबंध ह्या प्रश्नांमध्ये ज्यावेळेस तुम्हाला उत्तर द्यायचे असतात, पर्याय शोधायचे असतात, त्यावेळेस आपण सारख्या गुणधर्मांचा शोध लावणार आहोत. त्याच्यामध्ये पहिल्या समसंबंध ह्या घटकात जी प्रश्न विचारले जातात ती प्रश्न म्हणजे खूप सोपी असतात. याच्यामध्ये आपण पहिला एक प्रश्न बघूया. वानर, कपी, हत्ती आणि हत्तीच्या पुढे प्रश्नचिन्ह याचे पर्याय आहेत अज, कुंजल, तिसरा पर्याय आहे भुज, चौथा पर्याय आहे भानु. समसंबंध आपण इथे बघितला, प्रश्न जर बघितला तर आपल्याला तीन शब्द दिसत आहेत. त्यामध्ये एक दोन चिन्ह आहेत, हे चिन्ह आहे आणि एक दुसरं चिन्ह आहे. त्याच्यानंतर इथे प्रश्नचिन्ह विचारलेलं आहे. मग तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये, ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला वानर व कपी हे पहिले दोन शब्द दिलेले आहेत. ह्या दोन शब्दांमध्ये तुम्हाला संबंध लावायचा आहे. तो संबंध बघून तुम्हाला पुढे तिसऱ्या शब्दाचा संबंध लावून तुम्हाला उत्तर द्यायचे आहे. तुम्हाला चार पर्याय दिले जातात. त्यानंतर आता बघा, हा जो आहे वानर कपी हा जो प्रश्न आहे याच्यात तुम्ही संबंध जर बघितला तर वानराचा समानार्थी शब्द आहे कपी. वानर हा जो शब्द आहे याचा समानार्थी शब्द आहे कपी. मग आपल्याला हत्ती, हत्ती याचा आपल्याला काय करावा लागणार आहे, समानार्थी शब्द आपल्याला शोधावा लागणार आहे. त्याच्यामध्ये बघा तुम्हाला एक उत्तर दिलेली, पर्याय दिलेले आहे. पहिला पर्याय आहे अज, दुसरा पर्याय आहे कुंज, तिसरा पर्याय आहे भुज, चौथा पर्याय आहे भानू. तर याच्यामध्ये वानर कपी तर हत्ती म्हणजे काय तर अज, सॉरी कुंजल, कुंजल हे हत्तीचे एक समानार्थी नाव आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, आता आपण हा प्रश्न बघितला याच्यामध्ये आपल्याला महत्वाचं काय, ह्या प्रश्न प्रकारामध्ये आपल्याला दोन प्रश्नांचा किंवा दोन शब्दांचा संबंध शोधायचा आहे आणि त्या संबंधावरून आपण तिसऱ्या शब्दाचा ऑप्शन आपण निवडणार आहोत. त्याच्यानंतर पुढे बघा, या समसंबंधाचे प्रकार आहेत, तीन प्रकार आहेत. पहिला आहे शब्द संग्रह, दुसरा आहे आकृत्या आणि तिसरा आहे संख्या. या तीनही प्रकारांमध्ये आपण आज आपण शब्द संग्रह हा प्रकार बघणार आहोत. आता शब्द संग्रह, संग्रह जर हा आपण शब्द बघितला तर याच्यामध्ये अनेक गोष्टींचा संग्रह होत असते. त्यामध्ये आपण काय काय बघणार आहोत किंवा आपल्याला ह्या प्रश्न प्रकारामध्ये काय काय विचारलं जाणार आहे, तर तुम्हाला मराठी व्याकरण जसं व्याकरण आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जर टॉपिक्स विचारले किंवा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला पहिल्यांदा समानार्थी शब्द अभ्यासावा लागेल. त्यानंतर विरुद्धार्थी शब्द, एक वचन, अनेक वचन, तसेच पिलुदर्शक शब्द, घर दर्शक शब्द, तसेच सहदर्शक शब्द. करावी लागेल पहिली पद्धत आहे या प्रश्नांची. प्रथम काय करायचं, ही जे चिन्ह आपल्याला दिलेलं आहे पहिल्यांदा हे चिन्ह दिलेलं आहे, हे जे चिन्ह आहे हे चिन्ह पहिला शब्द आणि दुसरा शब्द या दोन घटकांमध्ये दिलेलं असतं. त्यानंतर हे चिन्ह पुन्हा तुम्हाला दुसरा शब्द, सॉरी तिसरा शब्द आणि चौथ्या शब्दामध्ये आणि नंतर प्रश्नचिन्ह दिले जात.
आता पहिल्यांदा काय करायचं हा प्रश्न सोडवताना पहिल्यांदा हे चिन्ह बघायचं आणि त्यातला पहिला आणि दुसरा हे जे शब्द आहेत किंवा ते घटक दिलेले आहेत उपपद आहेत ही आपण बघायची. त्या बघताना काय करायचं की पहिल्याचा संबंध दुसऱ्याशी काय आहे. समजा तुम्हाला समर्थ शब्द विचारतात पहिला प्रश्न आपण पाहिला त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या प्रश्नामध्ये काय विचारलं होतं प्रश्नामध्ये की वानर वानर ह्या शब्दाचा समर्थ शब्द आहे कपी. त्याप्रमाणे आपण समर्थ शब्द जर समर्थी अर्थ शब्दांचा इथे जर संबंध असेल तर तोच संबंध तिसऱ्याचा चौथ्या पदाशी असतो. त्यानंतर या दोन पदांमध्ये नेमका कोणता संबंध आहे आपण शोधलंच. त्यानंतर आपण काय करणार तिसऱ्यांदा उरलेल्या पदावर लक्ष एकत्र करणार आणि त्यानंतर आपण पर्याय पडताळून पाहणार. आता चला आपण प्रश्न बघूयात. आता हे जो उपघटक आहे शब्द संग्रह याच्यामध्ये आपण समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द याच बरोबर प्राणी व त्यांचे अवयव त्यांच्या कृती त्यांचे गुणधर्म वस्तू राहण्याचे ठिकाण निवासाचं ठिकाण त्यानंतर भौगोलिक स्थान जयंत्या सण त्याचबरोबर आपण व्यक्ती किंवा तिच्या त्यांच्या संबंधित म्हणजे समजा कवी असेल तर त्यांचा कविता संग्रह कोणता लेखक असेल तर त्याचा लेखनाचा प्रकार कोणता अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपण यात अभ्यासणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला ह्या घटकाचा अभ्यास करताना आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं की आपण याच्यामध्ये जास्तीत जास्त अवांतर वाचन केलं पाहिजे. अवांतर वाचनाची सवय तुम्हाला जर लागली तर तुम्हाला हा घटक खूप सोपा जाईल. तसं बघितलं तर हा घटक खूप सोपा आहे आणि अजून सोपा करण्यासाठी तुम्हाला मात्र अतिशय मन लावून अभ्यास करावा लागेल वाचन करावं लागेल. मग वाचन करताना तुम्ही मराठीच ग्रामर बघा मराठी व्याकरण बघा त्याचसोबत गणिताचा पण अभ्यास करा. बुद्धिमत्ता असा घटक आहे की जो गणित आणि मराठी ह्या दोन्हींचं एकत्रीकरण केलेलं आहे. तुम्ही जेवढा मराठीचा अभ्यास चांगला कराल जेवढा गणिताचा अभ्यास चांगला कराल तेवढा तुम्ही बुद्धिमत्तेमध्ये जास्त मार्क मिळवाल. हा घटक कसा खूप सोपा आहे. आपण आता याच्यातला पहिला प्रश्न बघूया. चंद्र चंद्राचा संबंध आहे 27 दिवस. त्यानंतर पृथ्वीच्या पुढे प्रश्नचिन्ह याचा पर्याय आहे पहिला 365 दिवस दुसरा पर्याय आहे 31 दिवस त्यानंतर तिसरा पर्याय आहे 24 तास आणि चौथा पर्याय आहे 29 दिवस. आता बघा चंद्र चंद्राचा संबंध कशाशी दिलेला आहे. चंद्र हा पहिलं पद झालं त्याचा संबंध आहे 27 दिवस 27 दिवस आणि त्यानंतर आपल्याला पृथ्वीचा संबंध विचारलेला आहे. म्हणजे आपण मग तुम्हाला मी सांगितलं की तुम्ही पहिल्यांदा काय बघायचं आहे पहिल्याचा दुसऱ्या पदाशी असणारा संबंध पहिल्यांदा शोधून काढायचा आहे. तर चंद्र आहे चंद्राला 27 दिवस मग चंद्राला 27 दिवस कशासाठी लागतात तर ते दिवस त्याला लागतात परिवलनासाठी. मग चंद्र हा पृथ्वी भोवती फिरत असतो मग पृथ्वी भोवती फिरत असताना परिवलन करत असताना तो 27 दिवस घेतो. मग पृथ्वीला परिवलनासाठी किती वेळ लागेल. पृथ्वी आता बघा 365 दिवस 31 दिवस 24 तास 29 दिवस. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे योग्य पर्याय निवडायचा आहे. हा जो पर्याय निवडताना आपण काय करणार आहोत त्या चार पर्यायांपैकी जो योग्य आहे तो निवडणार आहोत. आता चंद्राचा परिवलनाशी संबंध आला चंद्राला परिवलनासाठी 27 दिवस लागतात मग पृथ्वीला परिवलनासाठी 24 तास लागतात. म्हणून आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 24 तास पर्याय क्रमांक 3 C 24 तास. पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत असताना ती 24 तास घेत असते. त्यानंतर आपण दुसरा प्रश्न बघूया. लोकसभा 5 वर्षे लोकसभा 5 वर्षे त्यानंतर राज्यसभा राज्यसभा त्यापुढे प्रश्नचिन्ह याचा पहिला पर्याय आहे 6 वर्षे दुसरा पर्याय आहे 4 वर्षे तिसरा पर्याय आहे 5 वर्षे चौथा पर्याय 4.5 वर्षे. आता हा घटक आहे हा प्रश्न जर बघितला तर हा मराठीमध्ये पण येत नाही आणि गणितामध्ये पण येत नाही.
मग हा प्रश्न आहे भूगोलाच्या राज्यशास्त्राच्या संदर्भामध्ये. तुम्ही भूगोलामध्ये नक्की सातवीला बघितलं असेल, सातवीला ज्यावेळेस तुम्ही शिकले असाल त्यावेळेस तुम्ही राज्यसभा लोकसभा ही बघितलेली आहे. लोकसभा, लोकसभेच्या उमेदवाराचा किंवा त्याच्या लोकसभेच्या खासदाराचा काम करण्याचा जो कालावधी आहे, त्याचा कार्यकाल आहे तो 5 वर्ष आहे. म्हणजेच लोकसभा 5 वर्षे, कोणताही जर खासदार जर निवडून आला तर तो 5 वर्ष त्या लोकसभेवर काम करू शकतो. जसं आता निवडणुकीचा काळ चालू आहे, तुम्ही बघताय की सगळीकडे निवडणुकीचं वातावरण तयार झालेलं आहे. मग ही जी निवडणूक आहे ती लोकसभेची आहे. लोकसभेच्या जो कोणी निवडून येईल, जो कोणी व्यक्ती, त्या व्यक्तीला 5 वर्ष काम करण्याची संधी मिळणार आहे. तसेच ही राज्यसभा, या राज्यसभेमध्ये आपल्याला त्या व्यक्तीची काय करावं लागणार आहे, त्याचा कामाचा कालावधी काढावा लागणार आहे. मग आता तुम्हाला माहिती असेल, तुम्ही जर अभ्यास चांगला केला असेल तर तुमच्या लक्षात येईल की 6 वर्ष आहे, की 4 वर्ष आहे, की 5 वर्षे, की 4.5 वर्षे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 6 वर्षे. लोकसभेला 5 वर्षे असतात आणि राज्यसभेला एखादा उमेदवार निवडून गेल्यानंतर त्याला 6 वर्षे तिथे काम करावं लागतं, किंवा त्याचा काम करण्याचा कालावधी आहे 6 वर्षे. त्यानंतर तिसरा प्रश्न, उत्तर अमेरिका. प्रेरी प्रदेश, प्रेरी. तर दक्षिण अमेरिका, दक्षिण अमेरिका याच्या पुढे आहे प्रश्नचिन्ह. उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका, आपण तर अमेरिकेला गेलेलो नाही, पण आपल्याला या घटकाची माहिती आपल्याला भूगोल ह्या विषयामध्ये मिळालेली आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलं उत्तर अमेरिका प्रियरी, तर दक्षिण अमेरिका म्हणजे काय, आता याचे पर्याय क्रमांक काय पर्याय आहेत. वेल डाउन्स, पंपास, त्यानंतर शेवटचा चौथा ऑप्शन आहे स्टेट्स. आता बघा, उत्तर अमेरिका प्रेरी, दक्षिण अमेरिका म्हणजे काय. आता उत्तर अमेरिकेमध्ये जो गवताळ प्रदेश आहे त्याला प्रेरी प्रकारचा प्रदेश म्हटलेला आहे. प्रेरी त्या गवताला नाव त्यांनी दिलेले प्रदेश. आता आपल्याकडचे जे आहेत प्रदेश, सुंदरबन असेल किंवा आपण वाळवंटी प्रदेश असतो तिथे जास्त गवत, गुट गवत असतं, अशा प्रकारचे आपण गवताच्या प्रदेशांना नाव देतो. तसंच ही जे अमेरिका आहे त्याचे दोन भाग आहेत, दोन खंड आहेत, एक उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका. त्यापैकी उत्तर अमेरिकेमध्ये जो काही गवताळ प्रदेश आहे त्याला प्रेरी असं नाव आहे. तसंच दक्षिण अमेरिका, ही जी दक्षिण अमेरिका आहे इथे मात्र वेल डाउन्स, पंपास, स्टेट्स अशा प्रकारच्या 4 ऑप्शन पैकी तुम्हाला एक ऑप्शन निवडायचा आहे. तर याचं उत्तर आहे पंपास. दक्षिण अमेरिकेमध्ये जो गवताळ प्रदेश आहे त्याला नाव आहे पंपास. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, काळ सेकंद. काळ सेकंद, तर अंतर. अंतरच्या पुढे प्रश्नचिन्ह. याचे ऑप्शन्स आहेत तास, दुसरं ऑप्शन आहे लिटर, तिसरं ऑप्शन आहे प्रकाश वर्षे, चौथा ऑप्शन आहे चौरस मीटर. आता बघा, काळ सेकंद आणि अंतर, तुम्हाला पहिल्यांदा ह्या दोन पदांमधला संबंध शोधायचा आहे. पहिलं पद आहे काळ, काळ सेकंदामध्ये मोजतात. काळ कशामध्ये मोजतात, सेकंदामध्ये. तसंच अंतर, अंतर कशामध्ये मोजतात शोधायचं आहे. पहिले बघा, उत्तर काय दिले तुम्हाला, तास, मीटर, प्रकाश वर्षे, चौरस मीटर. तुम्हाला माहिती आहे की अंतर हे किलोमीटर मध्ये मोजतात, मीटर मध्ये मोजतात, पण आपल्याला इथे मात्र असं उत्तर दिलेलं नाही. चौरस मीटर हे उत्तर येत नाही. त्यानंतर लिटर, लिटर मध्ये काय मोजतात, लिटर मध्ये दूध मोजतात. लिटरमध्ये काय मोजतात, दूध. चौरस मीटर हा एखाद्या क्षेत्रफळाचा किंवा घनफळ क्षेत्रफळ मोजताना आपण चौरस मीटर असं युनिट किंवा एकक आपण वापरत असतो. त्याचबरोबर पहिलं ऑप्शन आहे तास,
तास हा सुद्धा वेळेमध्ये किंवा काळामध्ये मोजला जातो. आपण आपण म्हणतो की आपण आज एक तास मध्ये भूगोल लेक्चर घेतलं, गणिताचं लेक्चर घेतलं, तसं आपण तास म्हणजे आपण काळ मापन करत असतो. तर अंतर इथे तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होईल की तुम्हाला इथे किलोमीटर दिलेलं नाहीये, चौरस मीटर तुम्हाला असं वाटलं की उत्तर आहे, पण चौरस मीटर हे क्षेत्रफळ मोजण्याचं माप आहे. तसंच प्रकाश वर्षे, प्रकाश वर्षे हे जे माप आहे ते अंतर मोजण्यासाठी वापरलं जातं. तुम्ही म्हणाल की प्रकाश अंतर मध्ये कसं काय मोजलं, प्रकाश वर्ष अंतर कसं काय मोजण्यासाठी वापरलं जातं. तर बघा आता आपण बघितलंच आहे की आपण तुम्ही जर विज्ञान जर हा टॉपिक जर नीट अभ्यासला असेल तर तुम्हाला सगळ्यात शेवटच्या चॅप्टरमध्ये तुम्हाला ग्रहण आणि ताऱ्यांमधील अंतर मोजण्यासाठी सांगितलं जातं. तर त्याच्यामध्ये सूर्य आपल्यापासून इतका प्रकाश वर्ष दूर आहे, एखादा तारा जो आहे जो पृथ्वीपासून इतके वर्ष दूर आहे असं तुम्ही ऐकलं असेल. मग प्रकाश वर्ष हे दोन ताऱ्यांमधलं किंवा आकाशगंगेमधील असणाऱ्या किंवा अवकाशामध्ये असणाऱ्या घटकांमध्ये मोजण्याचं एक माप आहे. ते खूप मोठं माप आहे आणि ते आपल्या रोजच्या वापरामध्ये नसतं, त्यामुळे तुमचं इथे कन्फ्युजन होऊ शकतं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा आता. वर्तुळ परिघ, पाचवा प्रश्न, गणिताचा प्रश्न, वर्तुळ परिघ. त्याच्यानंतर चौकोन, चौकोनसाठी तुम्हाला उत्तर शोधायचं आहे. याचा पर्याय क्रमांक एक आहे क्षेत्रफळ, दुसरा पर्याय आहे घनफळ, तिसरा पर्याय आहे परिमिती आणि चौथा पर्याय आहे लांबी. आता बघा वर्तुळ परी, वर्तुळाचा आणि परिघाचा काय संबंध आहे. जर आपण जर बघितलं तर वर्तुळ अशा प्रकारे काढलं जात, चौकोन अशा प्रकारे काढलं जातो. आता चौकोनाला चार कडा असतात, चार बाजू असतात, वर्तुळाला मात्र बाजू नसतात. हे जे वर्तुळ आहे हे फक्त गोल असतं, याला कडा नसतात, एकच अशी लाईन असते जी गोल झालेली असते. आता परिघ म्हणजे काय, वर्तुळाची ही जी कडा आहे हिचं पूर्ण माप म्हणजे परिघ. म्हणजे आपण वर्तुळाच्या बाहेरच्या बाजूचं माप घेत असतो, तसंच आपल्याला हा जो चौकोन आहे याच्या पण बाहेरचं माप घ्यायचं आहे. म्हणजे आपण आत किंवा बाहेरचं अंतर मोजणार नाही, तर आपण ह्या ज्या त्याच्या कडा आहेत सगळ्या ह्या बाजू आहेत चौकोनाच्या, या बाजूंची बेरीज करणार. आता बघा क्षेत्रफळ, क्षेत्रफळ कधी काढायचं, चौकोन आहे पण त्याचं क्षेत्रफळ असतं, घनफळ नाही. त्याच्यानंतर लांबी, लांबी कधी मोजतात, लांबी ज्यावेळेस आपण दोन टिकाचं अंतर काढणार असतो त्यावेळेस आपण लांबी मोजतो. क्षेत्रफळ आपण ह्या वर्तुळामध्ये आतमध्ये आपण ह्या सॉरी चौकोनामध्ये असणाऱ्या जो आतला भाग आहे तो मोजण्यासाठी आपण क्षेत्रफळ हे वापरत असतो किंवा सूत्र क्षेत्रफळ वापरत असतो. पण आपल्याला वर्तुळाची कड काढायची आहे, कडा काढायची आहे म्हणजे आपण त्याचा परिघ काढणार आहोत. तसंच हा जो चौकोन आहे ह्या चौकोनाची आपल्याला कडा काढायची आहे, म्हणजेच आपण ह्या कडांची परिमिती काढणार. म्हणून याचं उत्तर आहे परिमिती. वर्तुळाचा परिघ काढायचा म्हणजेच काय करायचं, चौकोनाचा, चौकोनाचा पण आपण परिमिती काढणार. परिमिती म्हणजेच काय, त्याच्या सगळ्या कडांची मापाची बेरीज करणार. तुम्हाला सगळ्यांना गणित माहितीच आहे, परिमिती सूत्र माहिती आहे, क्षेत्रफळाचं सूत्र माहित आहे, घनफळा माहित आहे, त्याप्रमाणे आपण उत्तर शोधणार. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, समसंबंध हा घटक किती सोपा आहे. तुम्हाला याचा अभ्यास करण्यासाठी अवांतर वाचनाची खूप गरज आहे आणि ते तुम्ही नेहमीच पाठ करणार अशी मी अपेक्षा करते. त्यानंतर पुढे बघा आता पुढचा प्रश्न. हर्ष हे तर पुढारी, पुढारी प्रश्नचिन्ह. आता हर्ष हे पुढारी प्रश्नचिन्ह, याच्या आधी पहिल्यांदा आपण ऑप्शन बघूया. पहिला ऑप्शन आहे नेता, दुसरा ऑप्शन आहे अनुयायी, तिसरा ऑप्शन आहे जेता, चौथा ऑप्शन आहे प्रश्न. आता बघा हर्ष हे, हर्ष म्हणजे काय याचा समाज शब्द तुम्हाला माहिती असला पाहिजे. हर्ष म्हणजे आनंद, खेद, खेद म्हणजे दुःख. आता हा जो हर्ष आहे
याचे मूळ शब्द आहे खेत, हर्ष याचा मूळ शब्द आहे खेत, म्हणजे तुम्हाला इथे मराठीचं व्याकरण मात्र चांगलं पाठ करावं लागणार आहे. सगळे मित्र लक्ष देऊन तुम्ही मराठीचे पाठ करा, तुम्हाला त्याचा मराठीच्या पेपर मध्ये पण फायदा होईल आणि ह्या पेपर मध्ये सुद्धा तुम्हाला बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा फायदा होणार आहे नक्कीच. त्याच्यानंतर पुढारी, पुढारी म्हणजे काय, गटाचं समाजाचं किंवा शाळेचं किंवा कुणाचं नेतृत्व करतो त्याला पुढारी म्हणतात. मग पुढारीचा लक्षात आपल्या समोर आता बघायला नेता, नेता हा पुढारीचा समानार्थी शब्द आहे. तुम्हाला कोणताही प्रश्न सोडवताना याच्यामध्ये ऑप्शन तुम्हाला कट करता आले पाहिजे. आता पुढारी जो आहे नेता, पुढारी नेत्याचा काय संबंध आहे, तर हे दोघं समानार्थी शब्द आहे, पुढारीलाच नेता असं म्हणतात. त्यानंतर जेता, जेता जेता म्हणजे जो जिंकलेला तो आणि पुढारी याच काही म्हणजे इथं आपल्याला संबंध दिसत नाही. त्यानंतर प्रश्न, आता पुढारी नेहमी प्रश्न विचारतात, पुढारी तुम्हाला प्रश्न विचारतात किंवा पुढच्या त्यांच्या पुढच्या गटनायकाला प्रश्न विचारतात, तर त्याचा इथं काही संबंध नाही. म्हणजे हा नेता हा ऑप्शन नाही, त्यानंतर जेता हा पण ऑप्शन नाही, प्रश्न हा पण नाही, अनुयायी. आता आपण बघितलंच आहे की पुढारीचा विरुद्धार्थी शब्द आहे अनुयायी. अनुयायी म्हणजेच काय, की जो शिकतो. आता विद्यार्थी विद्यार्थ्यांना पण आपण अनुयायी म्हणू शकतो. मग पुढारी याचा विरुद्धार्थी शब्द आहे अनुयायी. मग आपलं उत्तर आहे अनुयायी, ऑप्शन क्रमांक दोन्ही आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया, मधमाशा पोळी. मधमाशा पोळी घोडा, अतिशय सोपा प्रश्न, अवघड अजिबात नाही. तुम्ही लगेच उत्तर द्या, माझ्या आधी तुमचं उत्तर तयार असतील. तबला, दुसरं गोठा, दुसरा पर्याय आहे गोठा, तिसरा पर्याय आहे पागा आणि चौथा पर्याय आहे खुराडे. मधमाशा पोळे, मधमाशा आणि पोळ्याचा काय संबंध आहे, मधमाशा ह्या पोळ्यामध्ये राहतात. जसं कोंबडी खुरड्यात राहते, गाय गोठ्यात राहते, तसाच आपल्याला घोडा, घोडा कुठे राहतो हे आपल्याला शोधून काढायचं आहे. आता तो एक प्राणी, तो आपण त्या काही घरात ठेवू शकत नाही. त्याच्यानंतर मधमाशा ह्या पोळ्यामध्ये राहतो आपल्याला कळालं. तबला, पहिलं ऑप्शन काय आहे आपलं, तबला. तबला म्हणजे काय, वाजवायचं साधन, एक वाद्य की जे चर्म वाद्य ज्याला आपण काय करतो वाजवत असतो. त्याच्यानंतर गोठा, गोठ्यामध्ये गाय राहते, गोठ्यामध्ये कोण राहतो, गाय. तबला वाद्य. त्याच्यानंतर खुराडे, खुराड्यामध्ये कोंबडी राहते. उरलं आपलं उत्तर ऑप्शन क्रमांक सी पागा, तर घोडा हा पागेमध्ये राहतो. म्हणजे तुम्हाला आता उत्तर कळालं असेल, मधमाशा पोळे घोडा पागेत राहतो. आता पागा त्याला चाचून तबेला असं सुद्धा म्हटलं जातं. तुम्हाला इथे कन्फ्युजन होऊ शकतं, तबला दिलंय तुम्हाला इथे मात्रा पाहिजे होता, मग आपली दोन उत्तर आली असती. पण असं नाही, इथे त्यांनी मात्रा काढलेला आहे म्हणजे तुमचा गोंधळ जास्त करावं असं त्यांचं मत आहे. याचं उत्तर चुकलं पाहिजे, पण आपलं उत्तर चुकून द्यायचं नाहीये. त्यामुळे आपण चांगलं जास्तीत जास्त वाचन केलं पाहिजे. त्याच्यानंतर आता पुढे बघा, आपण म्हणजेच काय बघितलं की आतापर्यंतचे प्रश्न बघितले, तर त्या प्रश्नांमध्ये आपण पिल्लूदर्शक शब्द, घरदर्शक शब्द ही बघितली. आता घरदर्शक शब्द, मधमाशा पोळे म्हणजे काय झालं, की मधमाशीचं घर विचारलं, तिचं घर सांगितलं आणि घोड्याचं घर विचारलं. त्याच्यानंतर गृहदर्शक शब्द बघितले, म्हणजे तुम्हाला मी पहिल्यांदा जे लिहून दिलं त्यामध्ये आपल्याला काय विचार काय महत्वाचं आहे, या सगळ्यांचं वाचन खूप महत्वाचं आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया, जहाज काफिला. जहाज काफिला, जहाज काफिला वाद्य. सोपा प्रश्न आहे. आतापर्यंत आपण जेवढी पण प्रश्न पाहिली ती खूप सोपी आहे. तुम्ही फक्त त्या वाचन करा आणि याची उत्तर शोधा. आता बघा, जहाज काफिला वाद्य म्हणजे काय, त्याचं काय ऑप्शन आहे, पहिला ताफा, दुसरं ऑप्शन आहे रुंद, तिसरं ऑप्शन आहे जत्रा आणि चौथा ऑप्शन आहे संघ. आता
जहाज काफिला आता तुम्हाला याचा संबंध काय तर जहाजांचा अनेक जहाज जे असतात ती काफिल्यामध्ये असतात काफिला म्हणजे अनेक जहाजांचा समूह म्हणजे चार पाच सहा दोनापेक्षा जेवढी पण जहाज असतील त्यांच्या ग्रुपला गटाला काफिला असे म्हणतात त्याच्यानंतर वाद्य वाद्याचं तुम्हाला गट दर्शक शब्द माहित आहे का किंवा ग्रुप माहित आहे का तुम्हाला माहिती करून घ्यावं लागेल आता बघा ताफा ताफा कुणाचा असतो आपण म्हणतो गायीचा ताफा का नाही वृंद जत्रा संघ संघ हा खेळाडूंचा असतो सगळ्यांना जत्रेमध्ये आपण जातो मजा करतो म्हणजे ग्रुप तयार झाला त्याच्यानंतर ताफा हा गाड्यांचा असतो आता बघा पोलीस आले किंवा एखादे मंत्री आले सीएम आले पीएम आले की त्यांचा एक ताफा येतो ताफा म्हणजे काय त्यांच्या खूप साऱ्या गाड्या असतात आणि त्यांचा एक ताफा ग्रुप येत असतो त्याच्यानंतर वृंद वाद्य वृंद जसं जहाजाचा काफिला असतो तसं वाद्याचा वृंद असतो वृंद वाद्य वृंद आपण बघा शब्द नेहमी ऐकत असतो टीव्ही मध्ये वगैरे कार्यक्रम चालू असतील तर वाद्य वृंद हा शब्द आपण बरेचदा ऐकतो किंवा वाचतो तुम्ही टीव्ही मध्ये तर चालणाऱ्या जे मालिका असतात किंवा जे पिक्चर असतात सॉरी जे कार्यक्रम असतात नवीन नवीन संगीताचे त्या कार्यक्रमामध्ये जर आपण खाली जर त्याचे शेवटचं किंवा नावं लिहिली असतील वाचली तर वाद्य वृंद असं नाव येतं ते वृंद इथे त्याचा जोड शब्द आहे म्हणजे समूहदर्शक शब्द आपल्याला इथे समूह विचारलेला आहे त्यामुळे आज तुम्ही आजच्या आज समूहदर्शक शब्द सगळी वाचून काढली पाहिजे एकदा जरी वाचन केलं ना तरी तुम्हाला बरीचशी लक्षात राहतात त्यानंतर आता पुढचा प्रश्न बघा 5 जून पर्यावरण दिन तर 28 फेब्रुवारी प्रश्नचिन्ह याचे ऑप्शन आहे पहिला ऑप्शन आहे राष्ट्रीय विज्ञान दिन दुसरं ऑप्शन आहे तंत्रज्ञान दिन तिसरा ऑप्शन आहे राजभाषा दिन आणि चौथा ऑप्शन आहे बालदिन आता बघा इथे तुम्हाला दिन विचारलेले 5 जून पर्यावरण दिन आता 5 जून हा या दिवशी आपण पर्यावरण दिन साजरा करतो तर 28 फेब्रुवारी दिवशी कोणता दिवस साजरा करतो दिन आता आपण बरेचसे दिन शाळेमध्ये साजरे करत असतो बालदिन साजरा करतो असतो राष्ट्रभाषा दिन साजरा करत असतो हिंदी दिवस साजरा करत असतो त्याचबरोबर विज्ञान दिवस साजरा करत असतो गणित दिवस साजरा करत असतो तर आपल्याला या हा प्रश्न सोडवण्यासाठी किंवा अशा प्रकारचा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे की कोणता दिन कोणत्या दिवशी येतो आता आपल्याला माहिती आहे चाचा नेहरू म्हणजे बाल पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती ही 14 नोव्हेंबर रोजी असते त्यालाच आपण बालदिन म्हणतो त्याच्यानंतर राजभाषा दिन हा सुद्धा राजभाषा दिन म्हणजे कोणता की आपली जी मराठी भाषा आहे तिचा दिन असतो त्याच्यानंतर तंत्रज्ञान दिन हा पण आपल्याला माहित पाहिजे त्याचबरोबर 28 फेब्रुवारी ह्या दिवशी आपण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करत असतो त्यामुळे आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन जसं 5 जूनला पर्यावरण दिन साजरा करतो तसं आपण 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करत असतो याची माहिती तुम्हाला नेटवर सहज मिळू शकते किंवा आपले जे गणिताची पुस्तकं आहे किंवा विज्ञानची पुस्तकं आहे त्याच्यामध्ये जी पॅराग्राफ दिली जातात उत्तरे दिली जातात शॉर्टकट मध्ये असतात त्यांच्यामध्ये सुद्धा काही दिवस दिले जातात की तुम्ही नोट्स करून लिहिले पाहिजे आणि नोट्स करून लिहिल्यानंतर ते तुम्ही वाचन केलं पाहिजे तुम्ही ज्या वेळेस 3 वेळेस वाचन करता 4-10 वेळेस वाचन करता त्यावेळेस तुम्हाला पाठ करण्याची गरज पडत नाही तुम्हाला समोर अक्षर दिसलं अंक दिसला की त्याच्या संबंधात जे काही माहिती असेल ते तुम्ही
कुतुब मीनार भारत स्पेस स्पेस आता बघा याचे ऑप्शन्स आहेत पहिलं इटली दुसरं ऑप्शन आहे इराक तिसरं ऑप्शन आहे इस्रायल त्याचबरोबर चौथा ऑप्शन आहे इजिप्त आता बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा कुतुब मिनार कुठे आहे हे माहिती पाहिजे आता कुतुब मिनारचा संबंध कुठे काय लावला त्यांनी भारत म्हणजे भारत ह्या देशामध्ये कुतुब मिनार आहे तुम्हाला इथं राज्य विचारलेलं नाही पण तुम्हाला जनरली आपण भारतात राहतो त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की भारतामध्ये कुतुब मिनार आहे मग तुम्हाला त्याचबरोबर स्पिंग्स विचारलेले म्हणजे तुम्हाला काय प्रश्न विचारलाय कुतुब मिनार हा भारतात आहे कुतुब मिनार हा भारतात आहे तर स्पिंग्स ही कुठं आहे कोणत्या देशात आहे तुम्हाला खाली देशांची नावं दिली आहेत इटली इराक इस्रायल इजिप्त ही चार देशांची तुम्हाला नाव दिलेली आहे मग त्या चार देशांमध्ये किंवा तुम्हाला जनरली जनरल नॉलेज म्हणून तुम्हाला काय माहिती पाहिजे की देश आहेत काही की त्या देशांमध्ये प्रेक्षणीय स्थळ कोणती आहे जसं अमेरिका वॉशिंग्टन डीसी मध्ये तुम्हाला जो न्यायगतीचा पुतळा आहे त्यानंतर आपले जे गुजरात राज्य आहे तिथे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा त्यांनी उभा केलेला आहे माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी तसंच आपल्याला माहिती पाहिजे की कुतुब मिनार हा भारतात आहे त्याचबरोबर स्पिंग्स कुठे आहे तुम्हाला मी अभ्यास केला असेल गुगलमध्ये स्पिंग्स कुठे आहे बघा इटली इराक इस्रायल इजिप्त तर स्पिंग्स आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे इजिप्त तुम्हाला इजिप्त माहिती असेल तिथे पिरामिड्स आहेत आणि ह्या पिरामिडच्या पुढे राजांचा जो त्या राज पूर्वी जे राजे होते महाराजे होते त्यांना काय केलेलं आहे की त्या राजांच्या मरणानंतर त्यांच्या डेड बॉडी ठेवण्यासाठी त्यांनी काय केलं एक पिरामिड उभं केलं आणि त्या पिरामिडच्या पुढे त्यांनी काय केलं आहे की माणसाचं चेहरा पण धड मात्र सिंहाचं अशा प्रकारे स्पिंग्स तयार करून ठेवलेली आहे ती फक्त इजिप्त मध्ये बघायला मिळतात दुसऱ्या देशांमध्ये मिळत नाही आता कुतुब मिनार हा भारतामध्ये प्रेक्षणीय स्थळ आहे स्पिंग्स हे इजिप्त मधील प्रेक्षणीय स्थळ आहे त्यानंतर पुढे बघा आता म्हणजे तुम्हाला प्रेक्षणीय स्थळांची पण त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अतिशय सोपा प्रश्न आहे माझा प्रश्न लिहायच्या आधी तुमचं उत्तर काय असेल अतिशय सोपा प्रश्न नदी नद्या नदीचा संबंध आहे नद्यांशी तर दासी दासीचा संबंध कशा बरोबर तुमचं उत्तर नक्कीच तयार असेल आता बघा पहिला ऑप्शन आहे दास्या दुसरं ऑप्शन आहे दास तिसरं ऑप्शन आहे दासी आणि चौथा ऑप्शन आहे दासिया बघा मित्रांनो तुमचं उत्तर नक्की तयार असेल मी सांगितल्याप्रमाणे आता बघा नदी नद्या नदीचं नद्याशी काय संबंध आहे तर नदीचं हे अनेक वचन आहे मला पहिल्यांदा असं सांगितलं वचन अनेक वचन आपल्याला माहिती पाहिजे नदीचं अनेक वचन आहे नद्या तर आपल्याला दासी दासी या शब्दाचं अनेक वचन काढावं लागेल मग हे दासी या शब्दाचं अनेक वचन काढताना आपल्याला काही ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला उत्तर दिली जातात ते पण पर्यायामध्ये दिले जातात तुम्हाला एक उत्तर बरोबर असतं आणि बाकीची तीन उत्तर चुकीची असतात त्याच्यातून तुम्हाला नक्की एक योग्य उत्तर शोधून काढायचं असतं मग आता हे जे दासी याचं अनेक वचन आपल्याला शोधायचंय पहिलं बघा दास्या दासीचं अनेक वचन दास्या नाही अजिबात नाही दास दास हे लिंग बदलले दासीचं दासी दास म्हणजे जो पुरुष काम कर्मचारी असतो त्याला दास असं म्हटलं जातं त्याच्यामुळे हे पण याचं उत्तर नाही त्यानंतर दासी तिसरा पर्याय आहे दासी 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 येईल का उत्तर दासी दासी बरोबर एक दासी अनेक दासी आता बघा दासिया हा जो शब्द आहे ही हिंदी मधला अनेक वचन आहे ही मराठी मधला अनेक वचन नाही तिथे आपल्याला नदी नद्या म्हणजे मराठीचा अनेक वचन विचारलेला आहे त्यामुळे आपण लक्षात ठेवायचं आहे की मराठी मधलं विचारलंय की हिंदी मधला शब्द विचारलेला आहे म्हणजे तुम्हाला याचं उत्तर मिळालेलं आहे दासी दासी हे उत्तर आता मी म्हणाले की इथे पण दासी इथे पण दासी एक दासी अनेक दासी अनेक दास्या होणार नाही लक्षात ठेवायचं काही शब्दांचे अनेक वचन हे ते शब्द असतात त्यामुळे आपण त्या थोडस गोंधळात पडायचं नाही एकदा शांतपणे अनेक वचन आणि एक वचन पूर्णपणे शांतपणे वाचून घ्यायचं तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया
आता पुढे बघा मुंबई भारत मुंबई भारत हॅम्बुर्ग जरा नवीन नाव आहे बऱ्याच जणांना माहिती असेल जे नेटवर सर्च करतात किंवा त्यांना नवीन नवीन शब्दांची ओळख करायची असेल ती माहिती करून घेतात आता मुंबई भारत हॅम्बुर्ग याचे पर्याय पहिल्यांदा आपण बघूया जर्मनी कॅनडा इटली जर्मनी दुसरा पर्याय आहे कॅनडा तिसरा पर्याय आहे इटली आणि शेवटचा पर्याय आहे ग्रीस तुम्हाला काही सगळी देशांची नावं दिली जर्मनी देश आहे कॅनडा देश आहे इटली देश आहे आणि ग्रीस हा सुद्धा एक देश आहे आता बघा मुंबई हे शहर भारतामध्ये आहे आपण संबंध लावताना काय शोधणार मुंबईचा संबंध काय भारताशी तुम्ही जर म्हटले तर भारताची राजधानी चुकली तुमचं उत्तर साफ चुकून जाईल आता बघा मुंबई हे भारतामध्ये शहर आहे मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि भारताची राजधानी आहे दिल्ली त्यामुळे हा संबंध इथे लावता येणार मग संबंध काय लागणार आपण की मुंबई हे शहर भारतात आहे म्हणजे भारतातला आपण एक शहर बघणार आहोत मग आता हॅम्बुर्ग हॅम्बुर्ग हे एक शहर आहे ती कोणाही कोणत्याही देशाची राजधानी नाही मग ती आपण काय तर्क लावणार की हॅम्बुर्ग हे शहर कोणत्या देशात आहे तर माहिती का तुम्हाला मित्रांनो हॅम्बुर्ग हे शहर कोणत्या देशात आहे आता कॅनडा इटली ग्रीस जर्मनी याच्यासाठी तुम्हाला देशांमधल्या असणाऱ्या प्रसिद्ध शहरांचा अभ्यास करावा लागेल आता तुम्हाला इंग्लंड माहिती इंग्लंडमध्ये प्रसिद्ध शहर कोणतं लंडन त्याच्यानंतर अमेरिका वॉशिंग्टन डीसी त्याचप्रमाणे असे बरेच तुम्हाला देश माहित देशांची तुम्हाला माहित असतील की जे शहर माहित असतील आता बघा आपण ऐकतो की हा जर्मनीला गेला जर्मनी ते ह्याच शहरात गेला आपल्याला किती आनंद होतो की आपल्या घरात एखादं कुणी जर परदेशात गेला असेल तर आपण नवीन नवीन माहिती घेतो त्याच्याकडून तसंच आपण काय केलं पाहिजे ह्या प्रश्नामध्ये जर असा प्रश्न तुम्हाला जर असा आला पेपरला हा सोडवण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा प्रसिद्ध शहरांची नावं माहिती पाहिजे मग हॅम्बुर्ग हे शहर जर्मनी ह्या देशामध्ये आहे कॅनडात नाही इटलीमध्ये नाही आणि ग्रीसमध्ये सुद्धा नाही तर हॅम्बुर्ग हे शहर जर्मनीमध्ये आहे जसं भारतामध्ये मुंबई तसं जर्मनीमध्ये हॅम्बुर्ग हे शहर आहे मग तुम्ही ह्या घटकाचा अभ्यास करताना पहिल्यांदा लक्षात ठेवायचं की तुम्ही काय करणार पहिल्यांदा प्रसिद्ध शहरांची नावे काढणार आज तुम्हाला असं वाटेल की आज तर सोपा घटक आहे मॅडमने तर शिकवले सांगितले पण याच्यामध्ये अभ्यास सादर खूप आहे हो मित्रांनो तुम्हाला खूप अभ्यास करावा लागेल ह्या घटकाचा कारण हा घटक दिसायला सोपा दिसतो पण तो सगळ्या विषयांचं मिक्सचर आहे मराठी गणित भूगोल इंग्रजी आता आपण अजून पुढचं बघणारच आहोत आता बघा साप गारुडी पुढचा प्रश्न आहे साप गारुडी त्यानंतर अस्वल अस्वल आता बुद्धिमत्ता बुद्धिमत्तेचा आपण टॉपिक बघतो त्यामुळे कोणाचे खेळ करतो सापांचे गारुडी काय करतो फुंगी वाजवतो आणि त्या फुंगीच्या तालावर सापांना खेळतो बरोबर की नाही तसेच अस्वल अस्वलाचा खेळ कोण करत म्हणजे आपल्याला काय विचारलं इथे की गारुडी कोणाचा खेळ करतो सापाचा साप गारुडी दोघांचा संबंध बघा मग आपल्याला अस्वलाचा खेळ करणार कोणी ती माहिती पाहिजे आता बघा पर्याय बघा तुम्हाला चार पर्याय दिलेले आता बघा मित्रांनो आपण काय बघतो की चार पर्याय बघतोय त्यातल्या ह्या घटकामध्ये आपण काय बघतोय समसंबंधामध्ये आपण एकच उत्तर शोधत आहे तर चार प्रश्नांची उत्तर शोधतोय म्हणजे एका प्रश्नाचा अभ्यास करताना आपण चार प्रश्नांचे म्हणजे चार प्रश्नांचा अभ्यास करतोय आता बघा मदारी मदारी माकड माकडांचा खेळ करणाऱ्या माणसाला मदारी भारुडी आता मला भारूड माहिती आहे संत एकनाथांचं भारूड त्यानंतर आपण बरीचशी भारूड ऐकत असतो ही भारूड म्हणजे काय भारूड सांगणारा किंवा म्हणणारा जो माणूस असतो त्याला भारूड म्हटलं जातं भारूड सांगणारा किंवा
धारण करून दाखवणार त्याच्यानंतर माहूत माहूत काय करतो हत्तीला कंट्रोल करतो हत्तीवर नियंत्रण ठेवण्याचं काम करतो माऊ हा हत्तीला हत्तीवर नियंत्रण ठेवण्याचं काम करतो त्याचबरोबर दरवेशी हा अस्वलाचा खेळ करण्याचं काम करतो अस्वल म्हणजे आपलं योग्य उत्तर आहे दरवेशी मग सा गार्वी तर अस्वल काय दरवेशी आता बघा आता सध्या तरी आताची जी आपली जनरेशन जी आहे किंवा आपलं जे काम आहे किंवा आपण मनोरंजनाचे खेळ बघतो किंवा मनोरंजन म्हणून काय करतो आपण टीव्ही बघतो मोबाईल बघतो नेट बघतो युट्यूब बघतो तसं पूर्वी युट्यूब नेट मोबाईल टीव्ही असं काही नव्हतं मनोरंजनाची साधनं कोणती होती एखाद्या दिवशी एखादा दरवेशी गावात येणार मस्त की असलाचे खेळ करून दाखवणार एखादा मदारी येणार तो माकडाचे खेळ करून दाखवणार एखादा गारुड येणार तो सापाचे खेळ करून दाखवणार आणि एखादा माऊ देणार तो हत्ती गावामध्ये फिरणार अशा प्रकारे मनोरंजनाचं साधन म्हणून पूर्वी या गोष्टीमध्ये वापरलं जायचं अस्वलाचा खेळ जो आणतो दरवेशी करतो या प्रश्नाचं उत्तर तर तुम्हाला कळालंच त्याचबरोबर आपण बाकीचे तीन पण प्रश्न बघितले तर समजा तुम्हाला जर पुढच्या वेळेस एक्झामला प्रश्नांमध्ये तर तुम्हाला असा प्रश्न विचारला की मदारी काय करतो कोणाचे खेळ करतो तुम्ही सहज उत्तर द्याल मदारी हा माकडाचा खेळ करतो माऊद हा हत्तीला कंट्रोल किंवा नियंत्रण करण्याचं काम करतो दरवेशी हा अस्वलाला नियंत्रित करण्याचं काम करतो त्याचप्रमाणे आता तुम्हाला हा प्रश्न तर कळाला असेल आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया या प्रकरणाची डेप्थ खोल समसंबंध सम म्हणजे सारखेपणा संबंध एकाचा संबंध दुसऱ्याशी जोडताना तिसऱ्या चौथ्याशी आपल्याला शोधायचा असतो तुम्हाला इतक्या वेळेत लक्षात आलं असेल आता बघा पुढे गाव पाटी परगणाला प्रश्नचिन्ह विचारलेला आहे गाव पाटील परगणा प्रश्नचिन्ह आता ना गाव पाटील त्याचे ऑप्शन्स आहेत बघा देशमुख देशपांडे तिसरं ऑप्शन आहे कुलकर्णी चौथा ऑप्शन आहे आता तुम्हाला जर गाव पाटील ह्या गोष्टी माहिती तुम्ही टीव्ही बघत असाल किंवा घर तुम्ही जर गावात राहत असाल एखाद्या तर तुम्हाला गावचा पाटील माहिती असतो पण देशमुख देशपांडे कुलकर्णी नाईक हे मात्र तुम्हाला शक्यतो माहित नसतील आता बघा तुम्ही म्हणाल काय आहे मॅडम काय दिले याचे ऑप्शन दिले पण याच्यामध्ये सगळे आडनाव दिले नाईक बहिर्जी नाईक यांचं आडनाव नाईक होतं देशपांडे आपण तर अनेक देशपांडे बघतो त्याच्यानंतर कुलकर्णी कुलकर्णी पण आडनाव आणि पहिला आहे देशमुख देशमुख सुद्धा आडनाव आहे बघा मित्रांनो ही छानशी गंमत आहे पूर्वी आपण शिवाजी महाराजांचा काळ जर बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रमुख माहित असतील किंवा तुम्ही जर बघितलं असेल की नायिका सुभेदार अशी पदं असतील ही पदं म्हणजे काय एक काम आहे ते आडनाव नाही तर ते एक काम आहे ते एक जबाबदारी आहे आता बघा इथे पुढे बघा आता गावचा प्रमुख कोण असतो पाटील गावाचा संबंध काय पाटलाशी गावाचा प्रमुख हा पाटील असतो गावचा प्रमुख कोण असतो पाटील असतो तर परगण्याचा प्रमुख कोण तुम्हाला नक्कीच उत्तर माहिती असेल याचं परगण्याचा प्रमुख देशपांडे नाही परगण्याचा प्रमुख नाईक नाही त्याच्यानंतर कुलकर्णी नाही तर देशमुख हा परगण्याचा प्रमुख असतो जसं गावचा प्रमुख आता कोण असतो आपल्या सरपंच जिल्ह्याचा प्रमुख जिल्हाधिकारी राज्याचा प्रमुख मुख्यमंत्री देशाचा प्रमुख पंतप्रधानमंत्री प्रधानमंत्री म्हणजेच आपल्याला पूर्वीचे जे पद आहेत किंवा पूर्वीचे त्याच्यानंतर शहर प्रमुख माहिती असेल तुम्हाला त्याचप्रमाणे परगण्याचा प्रमुख हा देशमुख असतो नाईक हा लढाई करणाऱ्या सेनेचा सेनापती पद पद काय करतो भूषवत असतो आता बघा पुढे त्याच्यानंतर
युरेनियम इंधन. युरेनियम इंधन. तर आयोडीन. आयोडीन प्रश्नचिन्ह. पहिला आहे युरेनियम, दुसरा आहे इंधन, तिसरा आहे आयोडीन. तीन शब्द तुम्हाला कळाले. आता तुम्ही लगेच पर्याय लिहून घ्या. युरेनियम त्यासाठी पर्याय दिलेला आहे अन्न, दुसरा आहे मीठ, तिसरा पर्याय आहे गलगंड आणि चौथा पर्याय आहे कर्करोग. बघा मित्रांनो, युरेनियम इंधन, युरेनियम जरा जड शब्द आहे, आयोडीन त्याच्यापेक्षा जर तुम्हाला जर तुम्ही सात्विक विज्ञान चांगला अभ्यासला असेल, तुम्हाला नक्कीच आठवत असेल. तर बघा मित्रांनो, युरेनियमचा वापर इंधन तयार करण्यासाठी केला जातो, इंधन म्हणून त्याचा वापर करतो. म्हणजे बघा कुठे केला जातो, अणुऊर्जा केंद्र आहे तुम्हाला, अणुऊर्जा केंद्र जिथे अणुचा वापर करून, एखाद्या पदार्थाच्या अणुचा वापर करून, म्हणजे युरेनियम अणुचा वापर करून तिथे ऊर्जा तयार केली जाते. जी ऊर्जा आपण औष्णिक मध्ये वापरू शकतो किंवा दुसऱ्या कोणत्याही घटकासाठी वापरू शकतो, आता ऊर्जा निर्मितीसाठी इंधन म्हणून युरेनियमचा वापर केला जातो. जसं आपण पाणी तापवण्यासाठी चूल लावतो, पण चुलीला जर लाकडं नसतील, पेटवायला लाकडं नसतील, तर आपण इंधन म्हणून त्याचा वापर करू शकणार नाही. म्हणजेच लाकूड हे आपण इंधन म्हणून वापरतो. आपण गाडी चालवतो, गाडीसाठी सुद्धा आपल्याला काय लागतं, इंधन लागतं. मग पेट्रोल डिझेल असेल, ते आपण जशी गाडी वापरतो त्याच्या प्रकारावर आधारित असतं. म्हणजेच आपण युरेनियमचा वापर एक इंधन म्हणून करतो. पहिला संबंध आपल्याला कळला, युरेनियमचा वापर कशासाठी केला जातो, इंधन म्हणून केला जातो. तर आपल्याला आयोडीनचा वापर कुठे केला जातो ते आपल्याला शोधायचं आहे. पहिला ऑप्शन आहे अन्न, मीठ, गलगंड, कर्करोग. कर्करोग गलगंड हे दोन आजाराची नाव आहेत. त्याच्यानंतर मीठ आणि अन्न. आता मीठ, मिठामध्ये आयोडीन असतं हे तर आपल्याला माहिती आहे. आपण जाहिरात बघतो, टाटाचं मीठ वापरा, त्याच्यामध्ये आयोडीन जास्त असतं, बरोबर की नाही? त्याच्यानंतर अन्न, अन्न तर मिठाशिवाय जाऊ शकत नाही, जाणारच नाही, कशाकडे जाणार नाही. मीठ कमी असतं की पहिल्या मिठाची भरणी घेणार, मीठ टाकणार आणि खाणार, मग बरोबर. मग मीठ हे आयोडीन मध्ये असतं, मिठामध्ये आयोडीन असतं, आणि अन्नामध्ये मीठ वापरतो त्याच्यामध्ये आयोडीन असतं, बरोबर. पण आयोडीनचा वापर, स्वतः आयोडीनचा वापर मिठामध्ये केला जातो, पण तो डायरेक्ट वापरत नाही. आता पुढे बघा, गलगंड आणि कर्करोग. आता कर्करोग हा एक आजार आहे जो पेशींचा असतो. जिथे जास्त पेशी वाढल्या तर तिथे काय होतात, कर्करोग हा आजार होतो. त्याच्यानंतर आता गलगंड हा जो आजार आहे तो गळ्याचा असतो. त्याच्यामध्ये बघा, गाठी येतात गळ्याला, इथे मोठ्या मोठ्या गाठी आलेल्या असतात. त्या आजाराच्या उपचारासाठी आयोडीन वापरलं जातं. म्हणजे आपलं उत्तर आहे गलगंड. आयोडीनचा वापर कुठे केला जातो, गलगंड ह्या आजाराच्या उपचारासाठी केला जातो. युरेनियम इंधन, आयोडीन. नाव माहिती असतील, आईची समाधानाचे नाव माहित असतील, पण चांदण्याचं नाव जरा आठवत नसेल. आता बघा याचे ऑप्शन आहे. पहिला ऑप्शन आहे कौमुदी, दुसरं ऑप्शन आहे हिमांशु, तिसरं ऑप्शन आहे तुरंग, आणि चौथं ऑप्शन आहे चंद्र. आता बघा मित्रांनो, भाऊ भ्राता. भाऊ, आता भाऊ आपल्याला माहित असतो की भाऊला भ्राता हा समानार्थी शब्द आहे. चांदण्याचा समानार्थी शब्द, समानार्थी शब्द आपल्याला शोधावा लागेल. मग चांदणे, चांदण्याला कौमुदी म्हणतात का, हिमांशु म्हणतात, तुरुंग म्हणतात की चंद्र म्हणतात. आता बघा याचं उत्तर आहे कौमुदी. शब्द जरा नवीन आहे, ऐकला नसेल तुम्ही सगळ्यांनी. तर बघा, कौमुदी हे चांदण्याचा समानार्थी शब्द आहे. आपले हे उत्तर हिमांशु नाही, चंद्रपण नाही, आणि तुरंग पण नाही. चांदण्याला कौमुदी असं म्हणतात. काय म्हणतात, कौमुदी. तुम्हाला याच्यासाठी
सगळे समोर सुद्धा वाचून ते कृतीत घ्यावी लागतील, कारण उत्तर तिथे समोरच असतं. त्यामुळे आपण काय करू शकतो की उत्तर शोधताना किमान वाचन जरी झालं तरी लवकर उत्तर शोधू शकतो. आता बघा पुढे, भाऊ भ्राता चांदणी कौमुदी याचं उत्तर काय मिळालं, याचा पुढचा प्रश्न. पाय धुसर पाय डोके डोके पाय धोतर डोके. आता पाय आणि धोतरचा काय संबंध आहे तो पर्यंत मी शोधा, तोपर्यंत मी ऑप्शन लिहिते. आता बघा, पाय धोतर डोके, पहिला ऑप्शन आहे सदरा, दुसरा ऑप्शन आहे पगडी, तिसरा ऑप्शन आहे मुकुट आणि चौथा ऑप्शन आहे बूट. तुमचं उत्तर तयार असेल मित्रांनो. आता बघा, पाय धोतर, पायामध्ये काय घातलं जातं, धोतर घातलं जातं. पायामध्ये धोतर घालतात, डोके, डोक्यामध्ये काय घालतात बघा, डोक्यामध्ये काय घालतात, अजून तुम्हाला ऑप्शन दिले पुढे सदरा, सदरा डोक्यात घालत नाही, तो अंगात घालत, त्याचं उत्तर बरोबर नाही. त्यानंतर मुकुट, मुकुट डोक्यात घातला जातो, पण सगळेच घालतात का मुकुट, अजिबात नाही, सगळे मुकुट डोक्यात घालू शकत नाही, कारण मुकुट हा राजासाठी असतो, राणीसाठी असतो, म्हणजेच मुकुट हा सुद्धा ऑप्शन नाही. त्यानंतर बूट, बूट हे पायात घालतात, बूट कुठे घालतात, पायात घालतात, म्हणजेच आपलं उत्तर असणार आहे पगडी. डोक्याला काय बांधतात, पगडी बांधतात. धोतर, धोतर हे पायामध्ये घालतात बरोबर की नाही, तसंच डोक्यामध्ये काय घालणार आपण, पगडी घालणार. कारण आपण साधी माणसं आहोत, सगळी साधी माणसं आपल्याला प्रश्न कसा विचारलेला आहे बघा, धोतर विचारलेला आहे जे पाय घालतात, डोक्यासाठी काय वापरणार आपण, पगडी. तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल, म्हणजे तुम्हाला बघा किती साधा प्रश्न विचारलेला आहे, अतिशय सोपा प्रश्न, ते 2 मिनिटांमध्ये याचं उत्तर द्या. तुम्हाला याच्यासाठी खूप वाचन करावं लागणार आहे मित्रांनो. आता बघा पुढे, त्याच्यानंतर झुंबर चर, झुंबर चर आणि जाजम काय विचारले तुम्हाला, जाजमचा संबंध विचारलेला आहे. आता बघा इथे झुंबर आहे छत जाजम, आता बघा झुंबर, झुंबरासाठी तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे भिंत, ऑप्शन आहे जमीन, दुसरा ऑप्शन आहे खिडकी, आपण वेगवेगळ्या शोभेच्या वस्तू टांगतो, पण जाजम हे जमिनीवर आढळतात. जसं आपण एखादं काही गोष्ट असेल की गोदडी वगैरे असेल त्यामध्ये जमिनीवर अंतरतो, सतरंजी असेल जमिनीवर अंतरतो, तसंच जाजम हा एक प्रकार आहे जो जमिनीवर अंतरला जातो. झुंबर छताला लावलं जातं, तसंच जाजम हे जमिनीवर अंतरलं जातं. आता बघा पुढे, म्हणजे आपलं उत्तर काय असेल याचं, जाजम, जाजमचं उत्तर आहे जमीन, हे जमिनीवर अंतरलं. त्यानंतर पुढे बघा, आता अजून एक प्रश्न घेऊया, मोर केकारव, मोर केकारव तर भुंगा, भुंगा. आता बघा, मोर, मोराचा आवाज म्हणजे काय, केकारव असतो, आणि भुंगा, भुंग्याचा आवाज आपल्याला काढावा लागेल. आता जो मोर आहे याचा आवाज दर्शक ध्वनिदर्शक शब्द इथे सांगितलेला आहे, आणि आपल्याला भुंग्याचा ध्वनिदर्शक शब्द शोधायचा आहे. आता बघा, मोर केकारव, त्याच्यानंतर तुम्हाला पर्याय दिले आहे गुणगुण, पहिला पर्याय आहे गुणगुण, दुसरा पर्याय आहे गोंगाट, तिसरा पर्याय आहे गुंजन आणि चौथा पर्याय आहे गुणगुण, गुणगुण. आता बघा,
मोराचा आवाज आहे ते करव मोर काय करतो ते करव करतो भुंगा काय आवाज करतो तर बघा गुन 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 भुंगा करत नाही त्यानंतर गोंगाट माणसांचा गोंगाट असतो त्याच्यानंतर भुनगुन दासांची भुनगुन चालू असते त्याचप्रमाणे भुंगा हा गुंजन करत असतो भुंगा काय करतो भुंग्याच्या आवाजाला गुंजन असं म्हणतात तुम्हाला हे ध्वनिदर्शक शब्द सुद्धा माहिती पाहिजे तुम्हाला कळलं आता मी बरेचसे प्रश्न बघितले ह्या सर्व प्रश्नांमध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला काय कळतं की इथे तुम्हाला खूप सारी माहिती लिहून घ्यावी लागेल किंवा खूप सारा अभ्यास करावा लागेल मग याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं पाहिलं जर मी मराठीचं व्याकरण अभ्यासा समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द ध्वनिदर्शक शब्द समोदर्शक शब्द तसेच इंग्रजीचा सुद्धा अभ्यास याच्यामध्ये तुम्हाला करावा लागेल त्यानंतर गणिताचा अभ्यास करावा लागेल त्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल विज्ञानाचे काही दिवस माहिती पाहिजे त्याचबरोबर तुम्हाला काय माहिती पाहिजे भूगोलातल्या काही गोष्टी माहिती पाहिजे राज्य राजधानी त्याचबरोबर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहिती पाहिजे जसं आपण एक वचन आणि एक वचन पाहिलं दास दासी त्याच्यानंतर काय बघितलं की प्रसिद्ध शहरं कोणती भारतातली कोणती इतर देशातली कोणती किंवा राजधानी कोणती या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे आता आपण अजून एक शेवटचा प्रश्न घेऊया एक छोटासा फाल्गुन होळी फाल्गुन होळी तर कार्तिक आता तुम्हाला इथे मराठी महिन्याचे सण दिलेले आहेत तुम्हाला काय करावं लागेल इथे महिना कोणता आहे फाल्गुन आणि सण कोणता आहे होळी म्हणजे कोणत्या मराठी महिन्यामध्ये कोणता सण येतो तुम्हाला माहिती पाहिजे आता तुम्हाला काय विचारले कार्तिक तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कार्तिक महिन्यामध्ये दिवाळी येत असते त्याचे ऑप्शन आहे गणेश चतुर्थी दीपावली विजयादशमी रक्षाबंधन तर तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की दीपावली हा सण मात्र कार्तिक महिन्यात येतो त्यानंतर आता अश्विन अश्विन मध्ये काय असतं विजयादशमी जी आपली घटस्थापना होते ती घटस्थापना झाल्यानंतर काय असतं दसऱ्याचा दिवस असतो म्हणजे विजयादशमीचा असतो तो अश्विन महिन्यामध्ये येत असतो त्याचबरोबर गणेश चतुर्थी ही भाद्रपद महिन्यात येते आणि दीपावली ही कार्तिक महिन्यात येते म्हणजे आपले उत्तर आहे दीपावली धन्यवाद मित्रांनो आता तुम्ही सर्वांनी आज चांगला अभ्यास करा मराठीचं ग्रामर जास्तीत जास्त अभ्यासा आणि सर्वांनी खूप छान अभ्यास करा ठीक आहे धन्यवाद